22 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरड कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणी दुरुस्तीचं महत्त्वाचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे तब्बल 19 दिवस एक्सप्रेस वे बंद असेल. या 19 दिवसांपैकी सुट्टीच्या दिवशी मात्र हायवे वाहतुकीला खुला केला जाईल, इतर दिवशी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल. अमोल पाटील माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत. अमोल, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. मुंबई पुण्याच्या दरम्यान आता जीवनवाहिनी झालेला हा एक्सप्रेस वे अत्यंत महत्त्वाचा मार्ग 19 दिवस बंद राहणार आहे. पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. हे अत्यंत मोठी बातमी आहे आणि MSRTC ने याचं एक पत्र IRB ला आणि खोपोली पोलीस, खालापूर पोलीस, पुणे ग्रामीण यांना दिलेलं आहे. तसा स्टाफही ते बंदोबस्तासाठी मागवण्याचं येणार आहे. परंतु कायमस्वरूपी हा बंद राहणार नसून तर दिवसातले काही तास हा बंद राहणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खंडाळा बोरघाट खूप आडोशी बोगद्यापर्यंत ज्या काही दरडी ज्या काही लूज झालेल्या सगळ्या आहेत त्या काढण्याचं काम पुन्हा एकदा मोठ्या गतीने हाती घेण्यात आलेलं आहे आणि 22 फेब्रुवारी पासून हे काम सुरू होणार आहे. दिवसातील काही तास फक्त हा महामार्ग बंद राहणार आहे. त्या दरम्यान ही जी वाहतूक आहे ती जुना मुंबई पुणे हायवे मार्गे वळवण्यात येणार आहे. मात्र अवजड वाहतूक ही खालापूरच्या अलीकडे रोखण्यात येणार आहे आणि पुणे लोणावळ्याच्या पलीकडे पुण्यावर येणारी वाहतूक आहे, अवजड वाहतूक ही रोखण्यात येणार आहे. दरम्यान प्रवाशांसाठी मात्र हा थोडा त्रासच होणार आहे. परंतु पावसाळ्याच्या पूर्वी हे काम झालं पाहिजे हा प्रशासनाचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी हे काम हाती घेण्यात आलं आहे आणि त्याचं सगळं मेल हा बोला जी. अमोल, या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यायी जे मार्ग आहेत, इथले पर्यायी जे मार्ग आहेत ते नेमके कसे असतील? पर्यायी मार्ग मुंबई आणि पुण्याला एक्सप्रेस वे ज्यावेळी बंद राहणार आहेत त्यावेळी ट्रेन्स काही गाड्या जादा सोडण्याचा एक विचार आहे सरकारचा. त्याच्यानंतर रायगडच्या दुसऱ्या मार्गे आपण पुण्याला जातो ते काही मार्ग उपलब्ध करून देणार आहे. मात्र ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे. धन्यवाद अमोल या माहिती करता. तर टप्प्याटप्प्यानं काही ठिकाणी ही वाहतूक बंद असणार आहे, काही तासांकरता बंद असणार आहे, तसंच सुट्टीच्या दिवशी 19 दिवसांमध्ये एक्सप्रेस वे खुला केला जाणार आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट तर अगदी महत्त्वाची ती म्हणजे ज्या दरडी धोकादायक आहेत त्या काढल्या गेल्याच पाहिजे आणि ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावं, कुठले अपघात पुढं एक्सप्रेस वेवरती होणार नाही याची खात्री सरकारनं या कामानंतर दिली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.